स्वागत आहे. मी पौर्णिमा लोकरे. मी मोहसिन अहमद खान. चला पाहूया आजच्या बातमीपत्राच्या विशेष घडामोडी. बातमीपत्राची सुरुवात करूया सुपर फास्ट बातम्यांनी. शिवसेनेचे उपनेते रघुनाथ कुचित यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल. जीवे मारण्याची धमकी देत गर्भपात केल्याचा पीडित तरुणीचा आरोप. कार मधील स्फोटानंतर मृत अवस्थेत सापडले नग्न कपल. औरंगाबाद येथील खळबळजनक घटना. बापाने मुलासह घेतली धावत्या रेल्वे समोर उडी. वडिलांचा मृत्यू, मुलगा वाचला. विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकातील घटना. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुधीर जोशी यांचे दुःखद निधन. पुण्यातील कुख्यात गुंड गजानन मारणेच्या बायकोचा मनसे सोडून राष्ट्रवादीत प्रवेश. वसमत येथील प्रभाग क्रमांक 5 मध्ये लाईन तालाब परिसरातील रहिवाशांना मागील 8 ते 10 महिन्यांपासून येण्या जाण्यासाठी घाण पाण्यातून रस्ता काढावा लागत आहे. रस्ता अत्यंत खराब झाला होता. येथील रहिवाशांनी प्रभाग क्रमांक 5 च्या नगरसेवकांना वेळोवेळी निवेदने दिली होती व दुरुस्त करण्याची मागणी केली होती, परंतु त्या नगरसेवकांनी याकडे वेळोवेळी दुर्लक्ष केले. त्यात 8 ते 10 महिने निघून गेले पण रस्ता दुरुस्त झाला नाही. अखेर या परिसरातील नागरिकांनी माजी उपनगराध्यक्ष सीताराम म्यानेवार यांच्याशी संपर्क साधला. सीताराम म्यानेवार यांनी ताबडतोब दखल घेतली आणि तो रस्ता दुरुस्त करून दिला. त्यामुळे लाईन तालाबचे नागरिक इरफान सिद्दीकी, मोहम्मद साजिद जिलानी, अजमत खान उर्फ नमो, शेख अर्शद, मोहम्मद तोहिद, शेख नदीम, मुन्ना अख्तर सर व इतर रहिवाशांनी माजी उपनगराध्यक्ष सीताराम ज्ञानेवार यांचे आभार मानले. हैदराबाद येथील एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधात मानवत येथे शिक्कलकरी समाजाच्या वतीने मानवत तहसील येथे निवेदन देण्यात आले. या निवेदनामध्ये 14 फेब्रुवारी रोजी हैदराबाद येथील एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. या घटनेचा निषेध करण्यात आला व आरोपीवर कायदेशीर कारवाई करून त्याला फाशी शिक्षा देण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर बरसात सिंग बावरी, रणजित सिंग टाक, हरजित सिंग टाक, रमेश सिंग बावरी, आनंद सिंग टाक, बलवान सिंग टाक, बल्लू सिंग बावरी, जोर सिंग बावरी, जिप्पू सिंग बावरी, शेर सिंग टाक, दीपक सिंग टाक, श्याम सिंग चुन्नी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. परभणी जिल्ह्यात आज गुरुवार 17 फेब्रुवारी रोजीच्या प्राप्त कोरोना अहवालानुसार 950 जणांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यात आज 9 कोरोना रुग्ण आढळले आहेत आणि बरे झालेले 44 रुग्ण आहेत. ज्या रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे अशी माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. जिल्ह्यात सध्या 96 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. परभणी शहरातील वार्ड क्रमांक 13 मधील संजय गांधी नगर येथे शेख गौस त्यांच्या कार्यकर्त्यांनी खासदार प्राध्यापक फौजिया खान यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आज गुरुवारी प्रवेश केला. यावेळी खासदार फौजिया खान, राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष प्रताप देशमुख, विजयराव गव्हाणे, विजय जामकर, प्रभाकर लंगोटे, विकास लंगोटे आदी सह अन्य पदाधिकारी, प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आणि आता पाहूयात विस्तारित बातम्या. परभणी जिल्ह्यातील सुमारे 80% नागरिकांचा व्यवसाय हा कृषी विषयक विविध उद्योगांवर अवलंबून असून हा जिल्हा कृषी प्रधान जिल्हा असल्याने जिल्ह्याचा विकास हा कृषी उद्योगाद्वारे शक्य असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी आचल गोयल यांनी केले. अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नाबार्ड आणि कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेद्वारे आयोजित बँकर्सच्या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी श्रीमती आचल गोयल या बोलत होत्या. यावेळी जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे, पशुसंवर्धन विभागाचे डॉक्टर प्रल्हाद नेमाडे, लीड बँकेचे व्यवस्थापक सुनील हट्टेकर, जिल्हा कृषी अधिकारी विजय लोखंडे आणि नाबार्डचे व्यवस्थापक प्रीतम जंगम यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती गोयल म्हणाल्या की जिल्ह्यातील शेतजमीन सिंचन आणि दळणवळणाची व्यवस्था चांगली आहे, परंतु जिल्ह्यातील अनेक शेतकरी सधन नसल्याने किंवा कृषी विषयक उद्योगासाठी लागणारी यंत्रणा उपलब्ध नसल्याने ते साधारण व पारंपरिक पिकाचे उत्पादन घेतात। यामुळे या जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांकामध्ये देखील मागे आहे, परंतु जिल्ह्यातील काही सुशिक्षित नवयुवक हे आता कृषी क्षेत्राकडे आपले लक्ष केंद्रित करत असून कृषी उद्योगावर आधारित नवीन प्रयोग करत आहेत। ही सकारात्मक बाब असून यामुळे जिल्ह्यातील कृषी प्रक्रियेवर आधारित औद्योगिक विकास वाढवण्यास नक्कीच मदत होणार आहे। जिल्ह्याचा विकास करावायचा असल्यास बँकांनी शेतकऱ्यांचे दीर्घकालीन मुदतीसाठी कर्ज मंजूर करणे आवश्यक आहे। बँकांनी शेतकऱ्यांचे कर्ज प्रकरणे हे सहानुभूती व मानवतेच्या दृष्टिकोनातून हाताळणे आवश्यक असल्याचेही जिल्हाधिकारी आचल गोयल यांनी सांगितले। जिल्ह्यातील कृषी प्रक्रियेवर आधारित प्रक्रिया उद्योग सुरू करणाऱ्या शेतकरी कंपन्यांना बँकांनी मंजूर केलेल्या कर्जाचे जिल्हाधिकारी आचल गोयल यांच्या हस्ते वितरण करण्यात आले। यावेळी कार्यशाळेस जिल्ह्यातील सर्व बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते। परभणी शहरातील अनेक शाळांना परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीने थकित संपत्ती कराच्या वसुलीसाठी सील करण्यात आले आहे। हा प्रकार बेकायदेशीर असून शाळांना सील करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या वतीने आज गुरुवारी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांना एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। शिक्षण संस्था महामंडळाचे सहकार्यवाह विजय गव्हाणे यांनी या संदर्भात काय दिली आहे प्रतिक्रिया, चला आपण पाहूया। एसपी साहेबांनी काल होंडा पोलीस स्टेशनला आदेश दिले की हे गुन्हेगारी वृत्तीचे जे अधिकारी ज्यांनी कायदा भंग केला आणि कायद्याच्या पलीकडे जाऊन जे काही सील करण्याचे आदेश दिले हे दे आर क्रिमिनल टेस्ट पास म्हणून त्यांच्या विरुद्ध FIR नोंदवण्यात यावं। पण आणखीन मोंडा पोलीस स्टेशन त्याच्यात FIR नोंदवली नाही अशी मला माहिती आहे। पण मोंडा पोलीस स्टेशनमध्ये ऑर्डर पोचली ही सुद्धा मोंडा पोलीस स्टेशनने कबूल केलेली की आमच्याजवळ SP साहेबांची हजेरी आली आणि यामध्ये फक्त आयुक्तांना यांना जबाबदार देऊन चालणार नाही। या मालमत्ता करायच्या संदर्भामध्ये आता आमच्यावर माजी महापौर प्रतापराव देशमुख त्यांनी सांगितलं, माझ्या 15 वर्षाच्या काळामध्ये मी कधी कोणत्या संस्था चालकांना एकही नोटीस दिलेली नाही कारण मला माहीत आहे कायद्यामध्ये आपल्याला तर मालमत्ता वसूल होत नाही। पण आता ही महापालिका म्हणजे फक्त वसुली महापालिका झाली, गळपा पार्टी झाली, जे मिळते गळप करायचा कार्यक्रम चालू आणि त्या गळपा पार्टीचा हा कार्यस्थान आहे की बेकायदेशीर जाऊन पैशासाठी हा सगळा उद्योग सुरू केला आणि शिक्षण संस्थेसारख्या पवित्र वस्तूवर तुम्ही हमला केला। ज्यास महाराष्ट्र शासन शाळा सुरू करण्यासाठी प्रयत्न आहे, ताकदीनं प्रयत्न आहे असताना ही शाळा बंद करत आहे आणि अधिकार नसताना, म्हणून हे महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेचे मोठे गुन्हेगार। महात्मा फुलेंच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये शाहूमालाच्या शिक्षण व्यवस्थेत शाळा बंद करण्याचा इंग्रजांच्या काळात कोणी धंदा केला नाही तो ह्या आराम करण्यात आले। प्लॉटसाठी 1 लाख रुपये बँकेतून काढून बँकेतील बेंचवर बसलेल्या मनपा कर्मचाऱ्याजवळून 2 अनोळखी चोरट्यांनी पैसे असलेली बॅग लंपास केली। ही घटना गुरुवार 17 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास SBI बँक स्टेडियम शाखा येथे घडली। दिवसा ढवळ्या रक्कम लंपास करत चोरट्यांनी पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे। मागील काही दिवसात जिल्ह्यामध्ये चैन स्नॅचिंग आणि रक्कम असलेल्या बॅग हिसकावण्याच्या घटना घडत आहेत। दिवसा ढवळ्या चोरटे रक्कम घेऊन पोबारा करत आहेत। एका पाठोपाठ होत असलेल्या या घटनांमुळे सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। महापालिकेत सेवेवर असलेले अल्तमश अलीमीर अशफाक अली हे गुरुवार 17 फेब्रुवारी रोजी आपल्या बँक खात्यातून रक्कम काढण्यासाठी SBI स्टेडियम शाखा येथे आले होते। त्यांनी खात्यामधून 1 लाख रुपये काढले, रक्कम बॅगेमध्ये ठेवली। बँकेच्या आवारात असलेल्या बेंचवर ते बसलेले असताना अनोळखीने त्यांच्या अंगावर पावडर टाकले। झाडावरून काहीतरी पडले असेल हे पाहत असताना चोरट्याने त्यांच्या जवळील रक्कम असलेली बॅग घेऊन पोबारा केला। अल्तमश अली हे चोरट्यांच्या मागे धावले
मात्र सदर चोरटे आपल्या दुसऱ्या एका साथीदारासोबत दुचाकीवर बसून पळून गेले. घटनेची माहिती मोंढा पोलीस ठाण्यात देण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखा मोंढा पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. वरील फोटो मधील दिसणारे आरोपी हे बँकेच्या जवळ पार्किंग मध्ये थांबून राहतात व बँकेत येणाऱ्या नागरिकांवर जास्त पैसे काढणाऱ्या व्यक्तींवर लक्ष ठेवून त्यांच्या जवळ जाऊन तुमच्या अंगावर काहीतरी घाण पडली आहे किंवा तुमचे पैसे खाली पडले आहेत असे खोटे कारण सांगून नागरिकांचे लक्ष विचलित करतात. त्यांची पैशांची बॅग लंपास करतात. मोटरसायकलवर पळून जातात. तरी वरील आरोपी कोणास बँकेजवळ दिसून आल्यास तात्काळ संबंधितांनी पोलिसांना संपर्क करावा असे आवाहन जिल्हा पोलीस दलाने केलं आहे. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या स्थापना दिवसानिमित्त परभणी येथे आज गुरुवार 17 फेब्रुवारी रोजी विविध ठिकाणी ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाले. परभणी शहरातील कर्नाबाद प्लॉट, आझाद कॉर्नर, अमीन कॉलनी, साकला प्लॉट आदी ठिकाणी ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाले. या ध्वजारोहण कार्यक्रमानंतर परभणी शहरातील साकला प्लॉट परिसरात आमसभा संपन्न झाली. या आमसभेत तौफीक इनामदार यांनी संघटनेच्या ध्येय उद्दिष्टाबाबत उपस्थित नागरिकांना माहिती दिली. या ठिकाणी आयोजित कार्यक्रमात मौलाना फजलुर रहमान, जुनेद मोहम्मद हमीसा, मुफ्ती इसहारुल हक यांच्या प्रमुख उपस्थिती होती. सदर कार्यक्रम मुफ्ती इसहारुल हक यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या प्रसंगी बोलताना मुफ्ती अजीमुद्दीन यांनी देशात वाढत असलेली असुरक्षितता विषयी सविस्तर मार्गदर्शन केले व फाशीवाद हा देशाच्या सुरक्षेसाठी घातक असल्याचे मत या प्रसंगी व्यक्त केले. या कार्यक्रमात संघटनेच्या कार्यकर्त्यांनी लाठी विषयक प्रात्यक्षिके अत्यंत सुंदरपणे सादरी केली. कार्यक्रमाचे समापन कार्यक्रमाचा समारोप मुफ्ती सईद यांच्या दुवाने झाला. आणि याचबरोबर आजच्या या बातमीपत्रात इथेच थांबूयात. उद्या पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रात. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.